मी माया तुकाराम क्षत्रिय, सिंहगड रोड, पुणे येथे राहते. मला 22 वर्षापासून काचबिंदू आहेच, आणि नंतर मला मोतीबिंदू झालेलं, मला काही कळून आलं नाही. नंतर खूपच डोळ्याला त्रास व्हायला लागला, तेव्हा कळलं की आपल्याला मोतीबिंदू झालेला आहे, आणि तो खूपच कडक झालेला आहे. तर कुठे ऑपरेशन करावं याचं काय मला निर्णय काय घ्यावा ते कळेना. माझ्या भावाचं एशियन हॉस्पिटल इथे डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळे मग तो त्या इकडे घेऊन आला आणि मॅडमकडे मला तपासलं. तर मॅडमकडे आल्यावर मला अगदी मॅडमला पाहूनच खूप धीर आला, कारण मॅडम, डॉक्टर, सगळा स्टाफ एवढा इथे छान आहे की हॉस्पिटलमध्ये आलं असं मला मुळीच भीती वाटली नाही. आपण एखाद्या परिवारामध्ये आपल्या आहे अशी मला भावना उत्पन्न झाली. आणि मॅडमला बघूनच त्यांचं ते स्वास्थ्य बोलणं, सगळं चौकशी वगैरे करणं बघून इतकं समाधान वाटलं की आपण अगदी योग्य ठिकाणीच ऑपरेशनला आलेलं आहोत आणि आपली नजर चांगलीच राहणार. आज माझं वय 76, ह्या वयामध्ये जर आपल्या नजरेला काही त्रास झाला तर आपलं कसं होणार, या काळजीत मी फार होते. पण मॅडमनी खूपच माझं ऑपरेशन छान केलं. ऑपरेशन करतानासुद्धा मला अजिबात त्रास झाला नाही, आणि ऑपरेशननंतरही कधी डोळा दुखला नाही. अगदी दुसऱ्या दिवशी, ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा माझा डोळा दुखला नाही, काही नाही. आणि दोन्ही ऑपरेशन डोळ्याची छान झाले, दोन्ही डोळ्यांना अगदी मला छान दिसतं. आणि मला ऑपरेशनच्या अगोदर कलरही कळत नव्हते की काळा कोणता, जांभळा कोणता, म्हणजे कलर वेगळेच दिसायचे, काळा असेल तर निळा दिसायचा असं होत होतं. पण ऑपरेशन हे मला आधी माहीत नव्हतं, पण ऑपरेशन झाल्यावर मग मला कळलं की खरा कलर कोणता आहे आणि काय आहे. इतकं माझं ऑपरेशन मॅडमने सुंदर केलं, खूपच छान केलं. मॅडमचं स्तुती करायला माझ्या पुढे शब्द अपुरे आहेत. इतक्या एशियन हॉस्पिटलमध्ये माझं ऑपरेशन छान झालं आणि मॅडमने खूप छान केलं. एक दिवस त्या जेव्हा जेव्हा मी अगदी दृष्टी सगळे पाहते मला छान दिसतं, तेव्हा तेव्हा मला रोज मॅडमची आठवण येते की आज माझं ऑपरेशन किती छान झालं. हे खरं मॅडमच्या रूपाने मला देवच भेटला म्हणायला काहीच हरकत नाही. त्यामुळे मी खूप समाधानी आहे. अजूनही कोणाला काही प्रॉब्लेम डोळ्याचा असेल तर मी आवर्जून एशियन हॉस्पिटलचं नाव सांगते की तुम्ही जरूर जा, त्यांचं सगळं